नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, विदर्भात काही भागात थंडी, राज्यातील अनेक भागात हवामान कोरडे झाले आहे। उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह विदर्भाच्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे विदर्भाच्या काही भागात पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील अनेक भागात हवामान कोरडे झाले असून थंड वाऱ्याचा प्रवाह विदर्भाच्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे विदर्भाच्या काही भागात पुन्हा थंडी वाढण्यास सुरू झाली आहे। रविवारी तारीख 22 सकाळी 8 वाजेपर्यंत गोंदिया येथे 11.6 अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे। गेले 8 दिवस राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्याची स्थिती होती। त्यातच आता अरबी समुद्रात असलेले कमी तीव्र दाबाचे क्षेत्र पश्चिम नैऋत्य भागाकडून सरकले असून त्याची गती या चक्रवादळामुळे रूपांतर झाले आहे। हे चक्रीवादळ येमेनमधील सोकोत्रापासून 210 किलोमीटर, सोमालियातील रास बिनापासून 290 किलोमीटर तर अलुलापासून पश्चिम नैऋत्यकडे 360 किलोमीटर अंतर होते। आज त्याची तीव्रता अधिक होणार आहे। त्याचा ताशी वेग 100 ते 110 किलोमीटर एवढा राहणार असून त्याचा वेग 120 किलोमीटर वाढण्याची शक्यता आहे। याविषयी अधिक माहिती अशी की उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात मोठी घट झाली आहे। पश्चिम राजस्थानमधील चुरू येथील रायशेतील 5.0 अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली आहे। त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून थंड वारे राज्याच्या दिशेने वाहू लागले आहेत। त्यामुळे गेले काही दिवस कमी झालेली थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढली असल्याने काही भागात चांगलाच गारठा वाढला आहे। यामुळे किमान तापमानात घट झाली आहे। कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात चढ उतार सुरू झाले आहेत। विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊन किमान तापमानात मोठी घट झाली आहे। नागपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा येथे किमान तापमानात सरासरीच्या जवळपास आहे। यामुळे या भागात पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे। याविषयी महत्त्वाचे म्हणजे विदर्भाच्या काही भागात पुन्हा थंडी वाढली आहे। तर मित्रांनो, पुन्हा थंडीला वाढण्यास सुरुवात झाली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।